ह्याला झाडाचा रोज केअर पडतो बाई, रोज डॉक्टर ताने हे झाड नाही तर नसायलाच पाहिजे. आणि मग ऑक्सिजन कशाचा घेशील काय? बाकीचे झाड नाहीत काय? बाकी जवळ काय? आणि तू एवढ्या कमजोर बुद्धीशी की बाकीचे झाड तुला ऑक्सिजन कसा देतील? काही का असायला, पण हे झाड इथं नसायलाच पाहिजे. हे झाड इथं नसायला पाहिजे, मग हे झाड कुठं पाहिजे बाई? इथं एक लेवून लागतं बाई, त्याकरता झाड असायला पाहिजे. मग जाऊन उचलून घेऊन ये ना, इथं लावा पाठीमाग तुझ्या, म्हणजे ऊन लागायचं नाही. लवून पडले बाबा, आज लवून लागायला लागले हा ना, सकाळी लवकर जायला पाहिजे तर राहणार. हो काय झालं ना, बिलकुल मूड नाही बघा राहण्यात यायचं. मग मी एकटा जाऊ काय? खरंच ना, मला काहीच काम बी करू वाटत नाही, काहीच नाही, सकाळपासून मूडच नाही माझा. असे हा ना, खाऊ तो वाटत असेल ना? नाही ना, जेवण पण नाही केलं मी आज, काहीच करू वाटत नाही. काय झालं बाबा इतका तुझा मूड खराब व्हायला? काय माहिती, ऐका ना, आपण उद्या जाऊ ना राहणार. नाही नाही, आपलं आता खुरपायचं राहिले म्हण, मग उद्या जाऊत ना. नाही नाही, चल आजच जावं लागेल बाबा, खुरपायचं लय मोठं. ऐका ना, आपण उद्या जाऊ ना. अगं गपला का, उद्या जाऊ, सगळा भुईमुग राहिलाय खुरपायचा व्हायलाच. ऐका की, उद्या जाऊ ना. अगं बाई, सगळा भुईमुग आपला खुरपायचा राहिलाय आणि तू म्हणते उद्या जाऊ, तुझ्या मूडला असं काय होतं अचानकच? हा काय माहिती काय झालंय म्हणून तुम्हाला म्हणते उद्या जाऊ ना. काय नाटक करावं, नाटकच करावं. काय म्हणते मी, थांब फोन आलाय. हॅलो, अरे बोल ना. अरे हा ना, मी तिकडेच येणार होतो दुपारून. हो ना, अरे मला माहिती तुझी कंदुरी आहे, मी तुझ्या कंदुरीसाठीच येणार होतो आम्ही जोडीनं. हो बाबा, तिला पण घेऊन येणार होतो मी कंदुरीला. पण ऐक ना, विषय असा झालाय की तिचा मूडच नाही आज, कशातच मूड नाही तिचा आज. आणि इकडे बघ, मी माझ्या बायकोच्या पुढे नाही जाऊ शकत, मी तिचं मन नाही मोडू शकत, त्यामुळे सॉरी बर का, पण एवढी बार मी नाही येऊ शकत. हा पुढला यास नक्की येईन. हो हो नक्की येईन, ठेवू कर. चल चल, उगाच म्हणले बाई मी ह्यांना मोड नाही माझा, चांगली कंदुरी खायला भेटली असते. ओ ए, चल ना, एकटाच खुरपू कसं काय वावर काय? चल बस ना खुरपायला. हे मला येत नाही खुरपता. तुला येत नाही खुरपायला? नाही येत मला खुरपता. मी एकटा खुरपू कसं काय वावर? मिशन घ्या ना एकर दी. आणि ही मशीन कशाला आणली? ही मशीन खुरपायसाठी तर आणली ना. मी काय खुरपायला आले काय? मग आता वावरातले काम करावं लागतात, घरातले काम करावं, सगळेच काम करावं लागतात. ह्याच्यासाठी लग्न केलं काय खुरपायला? ह्याच्यासाठी नाही केलं, पण हे त्याच्यामध्ये येतं ना खुरपणं वगैरे, बाकीचे शेतातल्या कामात येतात ना काम, हे सगळे काय करायचं? माझ्या बाई बाबा ह्याच्यासाठी नाही पाठवलं मला खुरपायला. नाही, कशासाठी पाठवले? कशासाठी पाठवले मला? मी हाय म्हणून टिकले इथं, एवढं मोठं काम करते मी, दुसऱ्या असतात लगेच गेले असते. एवढं मोठं काम सांगतात तुम्ही? हे जगातल्या सगळ्या बायाचा हेवढा डायलॉग असतो. हो हेच डायलॉग असतो. मी नाही खुरपी ते. बरं, आता फायनल विचारतोय, खुरपते का तू? नाही, दुसरं काही काम असत केलं असतं मी, हे खुरपी तर येत नाही मला. असं आहे का? मग चालते, येतोच मी, आलोच मी. आता कसं बोलून गार केलं, आता सांगते का मला दुसरं काही काम? एक त्या राहण्यामध्ये मला खुरपी तर येत नाही, एक त्या राहण्यात दुसरं काही काम पण नाही. आता कसं काय पाहिलं ते? हे काय? हे टिका आणि हे खुर कशाला? हे आपल्याला दहा बारा खड्डे खांदायचे तर आपल्याला आंबे लावायचे. तर मिशन लावा. हे दर खोर काय? मिशन लावा. मशीन दहा बारा खड्ड्याला मशीन लावा परवडती का? काही का करीन ते मिशन लावा, मला येत नाही असलं खड्डे खड्डे परवडत नाही दहा बारा खड्ड्याला. दहा बारा खड्ड्याला कशी मशीन लावायची? हा माझ्या बाबा तुला ह्याच्यासाठी माझं लग्न करून दिले का? अगं मग आपलंच वावर ना, आपण का लोकांची तर मोलन जातोत काय? हे वावर आपलंच आहे ना. नाही नाही, मला नाही असं काम जमत नाही, मला नाही जमत. नाही जमत. मग काय करायचं? मी आहे म्हणून तुमच्या सोबत लग्न केलं, नाही तर दुसरं कोणी केलं बी नसतं. एवढं काम सांगत तुम्ही खरं? हो खरं. लका तुझ्या, तू आहे म्हणून तू माझ्याबरोबर लग्न केलं, तर माझं कुठं लग्न झालं असतं?
पप्पा दुसरं लग्न केलं लवकर वहिनी सांगावं लागेल राव. वहिनी वहिनी काय करता? काय भाऊजी काय नाही लाकडं मोडते. ते बाप्पाने लग्न केलं दुसरं. काय? बाप्पाने लग्न केलं दुसरं. राहू दे भाऊजी काय बी असते कुठं. खरं म्हणा वहिनी. हा राहू दे माझ्या माय बापाने लग्न करून दिलंय म्हणून त्यांचं लग्न झालंय. या रामायणामुळे दुसरं लग्न केलंय. तुम्हाला खोटं वाटतंय ना मी चाललोय राहणार. तुम्ही बघा ते मारुतीच्या पुढं पोरण ते थांबले. वहिनी मी खरं नाही सांगत. तुम्ही डायरेक्ट जा आणि त्या मंदिरापाशी बघा. मी चाललोय राहणार. जायचंय मला. जा तुम्ही. मी चाललोय राहणार. मुलांनी खरंच केलं असेल का लग्न? खरंच लग्न केलं असेल का? नाही मला तर काही सूत्र नाही. ऐक ना आपण गेलो पूर्ण बसू थोडं. का? ऐक ना बसू गडी बरं थोडस. काय झालंय नेमकं पण? हा काय झालं? अरे काय नाही. एक जणाकडे एक जण असं गेले ते माझ्या माग लागलेले. काय करू? काय नाही बस गडी बर फक्त 2 मिनिट. बर ठीक आहे. हा बस. तू नको बघू. तू नको बघू. तू इकडे बघ इकडे बघ इकडे. शोधू मी यांना. कुठे शोध मी यांना? आता नाक गाव भर शोधलं. बाई हे तर घरीच आहेत. हे कशाचे काय करते? काय कुठं होतात? कुठं आहे का? इथंच आहे. इथंच आहेत का? मी अख्खा गावभर शोधलं तुम्हाला. अख्खा गावभर कशाला शोधलं तुम्हाला? कुठं होतात मग हे कोणते? मी वय. हा मी जादू शिकायला गेलतो. जादू? आणि तुम्ही? हो का शिकलात का मग? हो. करा बरं जादू मग. खरं? हा खरं जादू करू? हो करा. डोळे जाग बरं. बर उघडू का? थांब 2 मिनिट. उघडू का? थांब 2 मिनिट. उघडू का? उघड. ही कोण आहे? बायको. आम्ही आहे की? मग तू पहिली बायको आहे ना. असं कसं? एकटी कोण आहे? ही बायको दुसरी बायको. तुम्ही असं कसं काय केलं? असं काय केलंय? ही कोण आहे? दुसरं काय बसले उठ गे इथून. ए माझं घर आहे. हे घर माझं पण आहे. काय का लग्न करून आणलंय मी मला घरामध्ये. काय लग्न? काय पण कसं? बायको आहे ती. काय नाही बायको बायको. मी आहे बायको. ए मी पण बायको. त्यांची काय आता? काय नाही बायको बायको. जा तू तू जा. ए तू नी ऐक. ती बायको तू बायको. ती म्हणते का तू जा? तू नाही म्हणत जा. तू कस काय म्हणते? तिला जा. नाही तू 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 निघ. तू ए तू निघ. चल आपल्या घरात. चल तिच्या नको नादी लागू. इकडे ना ऐक. काय? तिला आपण जाऊ. तिला काय? तिला आपण जाऊ. काय करायचं त्यासाठी? त्यासाठी बाई आपण प्रेमाने बोलू. आपण नाटक करू. खोटं खोटं सगळं असं चालते. मी काय करते? मी झाडते. तुम्ही काय करायचं? माझ्यासोबत झाडू लागायचं. मला प्रेमाने ओके चालते. चल मी झाडू लागतो तुला. मला झाडू लागतो. तुम्ही बाबा की इकडे बी सगळा पडलाय. ते तर आहेत. ऐ सोड मी झाडते. नाही झाडते मी. आओ झाडू ना आपण. ऐक ना. काय के ऐक जा घरात. जाय ना झाडू ना. नाही मी झाडते ना. ऐक ना. अरे लेकेर झालाय. कशाने झाडते तू? नाही नाही झाडते मी.
मला काय धाडच बरं झाडाचा लेकर पडतोय पडू दे काय नाही झाडती झाडती ना हो झाडे गेट लावलं नाही काय नाही गेट उघडं ठेवलंय कुठे गेलं या दोघी ही तो भांडे घासती तो भांडे घासती होई आले तुम्ही हो या ना मदत तरी काय तरी करा मी काय मदत करू तुला मी बसतो का पाहणे करता येईल मला उठ उठ मी घासते उठ काय करत नाही उठ ग का उठ की काय झालंय घासू दे ना नाही जाय घर चांगली घासत होती ती घासून द्यायची तिला भांडे नाही घासते मी बी घासते ऊन लागते मरणाच कुठे घासते तू भांडे नाही काय नाही होत मला मला नाही लागत नाही लागत नाही लागत घासू नाही तर मग जाड आणायचं बाहेरच नाही नाही दोन पाहिले आणली बरं का मका मला वाटते भाग नाही एवढ्यात पेरावं लागलं एवढं ट्रॅक्टरवाले फोन करणार आणि वावर बी खुरपायचं राहिले सगळं मग वाटतं जवळ आता शिराळ पडलेले ऊन लागा नाही कुठे गेलं या सायली सायली अय सायली काय हो काय म्हणता आपल्या वावरा जायचंय पडदिशी उरक जायचं आपल्याला हा नाही मला यायचं का आता ऊन बिन लागत नाही काय झालं तुला नको मला यायचं नाही यायचं जम यायच नाही का तुला मागच पळायली पाहिजेस तू प्रिया तू इकडे हा ये ना इकडे आले आता बघू कसे माग येत नाही बोला ना आपल्याला जायची वावरात राणा जायची आपल्याला चालेल किती ना हो तुम्ही म्हणाल तर कुठे पण येईल तयार नाही कुठे पण नको खुरपाय चल ब्राईक ठीक आहे उरक पडदिशी आहे का नाही आणि लगेच चल हो चालेल मला पण यायचं कुठं राणात कशाला आम्ही चाललोय ना तुमच्या आम्ही आता हा आम्ही दोघं चाललो तू कशाला येते ना नाही मला पण यायचं पण तू घरीच थांब नाही नाही मला पण यायचं ऊन बिन लागतंय काय विळी पडची घरी नाही नाही चला 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 कुठं राणात वर तोंड करून तिकडे चला कुठे खुरपय विरपय काय असतं नसतं पाठी घे चला घ्या मी मला पण यायचं मी घेते ना तुम्ही कशाला काळजी करता सर हा ना पडदिशी असं आपल्याला खुरपून टाकायचं बरं का सगळं वावर हा चालतंय की काय अडचण नाही हो ना हे भूमीला पाणी कधी द्यायचं आता हे काय आता खुरपा झालं द्यायचं ना त्यामुळे तर आपण खुरपा आलोच ना हा तेवढं आहे हो ठेवली का तिथं हो तिथं बरे ना पाठी ठेव ना तिथंच पाठी राह ठेव तिथं चला लवकर पाथाव या आज काय करायचंय हे काय आता खुरपायची आपल्याला इथंच खुरपायचे का हो इथंच खुरपायचं ना कुठं खुरपाव दुसरं बसेल ना आपलंच होणं खुरपायला तुम्ही इकडे बसा ना दे अरे बघा ना अरे बसा ना बस ना तू पहिले तिकडं होय ना तिकडं उठ गी ग उठ लवकर जाऊ तिकडं उठके अरे बस ना पलीकडून नाही मला तिथेच बसायचं कुठं तुमच्या मायापाशी उठ लवकर सांगा मी नाही उठणार ना तिकडे तिकडे बस जागा ना बस की तिकडे पण जागा आहे तिकडे तिकडे जा बस बस पलीकडे बस ओ काय बस 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 आणि आता खुरपे हाताने कालच्या ही काय इथं पाथावच खुरपे ना आणि खुरप आणि दिली मी दर्शन
नीट करू बाबर का जरा आता माझे ना कोण काखरेल तुझ्या काखरेला खुरप ना चल मला इथेच खुरप चला आले मला आज खुरपून द्यायचा खरणाकडे आले असं खुरपायचं असणीकडे पण ऐक ना आपण काय करू दोन दोन काखरा पकडू आणि आपापल्या काखरा अशा पटापट खुरपायच्या स्पर्धा जाऊ आपण खुरपायची कोण फास्ट खुरपते बघू अडचण नाही मला नाही ना नाही नाही मग खुरप ना पटापटा तुला काय झालं स्पर्धेत कसं असतं एकदा पार्टिसिपेट केलं स्पर्धेत पटापटा खुरपावं लागतं ये पड़ा पड़ा पुड़ो ले दो हसत हसत खुरपा लग गए ले ये बगड़ लेते चक्कर है ना पड़ता लग गए माला का कच्ची समझ लगता है नहीं मैं बहन चो दौरान चुप उड़ जाता राकेश बिकेस घुसला काही अंगात लोज खुरपा लागली फास्ट फास्ट चालली तू आपल्या गटाला बी आता तू काय लुकट आलाय बाबा मला तर वैतगच आलाय खुरपाय जाता आता मला आरामच करावं थोडा मला भी तेच वाटतंय दार हा सुटले बाई चांगलं वाटतंय आता जरा झाली बाई माझी झाली बाई माझी पात ओ काय करता काय नाही ती झाली की माझी पूर्ण बात खूप होत जरा काना काना सगळी पात झाली मग सगळी झाली तिला कशाला बसवत खुरपा लावा की खुरप आपली पात लावा आता हो खुरपा जरा पटापटा दुसरी पात घेऊन काय नाही माझी झाली पूर्ण नाही लागली जमत आयला तर लोकर पैसे झाले मग तर काम लागली बाबा पण ताण लागली तुला लागली ताण लागली गागर आणती का पाणी पिऊ आपण तिला सांगा की तिने आणली की आता नाही मग मी आता नाही आणली आता तू आण ना मी कमून आणू कमून आणू काय त्यांना पाणी प्यायचं जा पाणी आणतो मग तुला लय काळजी तो आणखी उठके मला काळजी आहे म्हणून तर घरापासून इथपर्यंत पाणी आणलेलं मी मग आता बी जाय ना आणायला मग तुला काय रोज उठलात काय नाही तुला उठू दे ना उठ ना आण स्वतः हे जा तू आण जा जा ये घेऊन जा जा ना तिला सांगितलंस का बिघडलास का तुम्हाला तुम्ही आणली घरापासून जा ये घेऊन कुठे खूप हरते बसू सावलीला काम मला सांगते तिला बसवलंय ऐकतो कशाला आणली काय माहिती जायला बी अगदाची तू काम करशील राणा तू चांगलं काम करतो मला पहिले पण येत होत ना पहिले सगळंच काम करती गच्चे करती वायरातलं करती पाणी बर पाणी देतेस का तिने दिले तर काय होणार आहे का नाही तुझ्या हाताने दे ना पाणी देतेस का निघतोय गेला सातच्या दिवस निघतोय थांबा जरा तुला
मला जाय की तिकडं मीना फेकून देईन मी पाणी ओ तुम्ही देवाल पाणी येदी पाणी हिला देणार का तू घ्या तर दूर कबर पटापट आपलं सगळं वावर पडले खुरपायचे सगळं चला चला उठा उठा पटापट खुरपे कुठे आप आपले शस्त्र आप आपले येऊन चला लागा तयारी चला 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 पर तुम्ही पाच धरा मी थोडं बसतो आरामच करतो थोडा मला जरा कस तरी होतंय आता देतो झुकतो मी बसतो जरा करतो आराम माझी उग बेजारी व्हायला लागली काय हो मी काय म्हणते पाणी प्या ना अजून का ना ग नाही पाणी मी आता पेलो की पाणी हो का मग तिला बघ ना जाते का अरुण लग्न केलं तिच्या बरोबर ती काय अशी लावायला आणली होई वापस केलं की बरं मी राहण्यातलं काम राहण्यातलं काम केलं ती नाही काय वावरातलं काम ती करते तू करते आता उलट फास्ट का राहण्यातलं काम होईल काय का नाही मी बायको आहे का ती बायको आहे तुमची तू बायको आहे ती बायको आहे ते नाही मीच आहे मग तू बायको आहे ना ती बायको आहे ना नाही नाही मीच आहे फक्त अरे बाबा तू पहिली ती दुसरी नाही एक शेवटची मीच आहे तुला पाठवा कुठं तिच्या तिच्या घरी ती कशी घरी जाईल आता ऐका ना आज असते का बरं कुठं इतकं लग्न केलं इतकं मोठा खर्च केलाय ना आता ती कशी जाईल वापस खरंच लग्न केलंय मग आता त्या दिवशी तुला खोटं खोटं वाटलं काय लग्न खरंच लग्न केलंय मी लोकांना एक एक भेटा ना बायको तुम्ही दोन दोन केले मला तिसरी पण भेटू शकती करू जादू तिसरी बायको नाही नाही राहू दे हा राहू दे मग बरं ऐक आता जातो घर पाहिलं बरं ती गेली बाराची वेळ झालं परत ती यायची अजून जा काय तिसरी अगोदरच नीट राहिली असते कशाला मी केली असते बायको दुसरी आली रोज काय झालं काय नाही आम्ही काय म्हणत होते ती पाठवा ना कुणाला तुला होय अरे ती कशी जायची तिने माझ्यासोबत लग्न केलंय ना ती अशी नाही जाणार आता पाठवा की पण पाठवा की तिला आता पाठवली तिला खुरपायला खुरपायला नाही म्हणत मी तिच्या तिच्या घरी जायला तिच्या घरी ती कशी जाईल तुला म्हणलं तू तुझ्या घरी मग ती तशीच नाही जाणार ती मी लग्न केलंय ती माझ्यासोबत सात जन्म सोबत राहायचं आम्ही वचन घेतलं आता त्यामुळे ती जाऊ शकत नाही जा खुरपायला तू अग जा ग बाई आधी तू नीट राहिली असतीस तर कशाला केली असते मी दुसरी बायको तो नाटक करत होती आधी पवाय का की तिला कुठं तिला म्हणते तिला पाठवा की कुठं कुठं पाठवायच तिला तिला जाऊ तिच्या घरी तिच्या घरी तिचं घर घ्यायचंय ना आता नाही जाऊ द्या तिला तिला पाठवा माझ्यासोबत तिने लग्न केलं मग तिचं घर कोणचं झालं हे आपलंच घर आहे ना तिचं नाही नाही तिला दुसऱ्या घरी कुठं जाईल नाही हो तिला पाठवून द्या की कुठं म्हण तिच्या तिच्या घरी कुठं म्हण तिच्या घरी कसं जाईल तिने आता माझ्यासोबत लग्न केलंय कशी जाईल तिच्या घरी ती नाही तिला काही काही बी कर पण तिला पाठवा तिला पाठवायचं हो मी सगळं काम करेन सगळं काम हो सगळं चालते प्रयत्न करू ऐक ऐक तिथं आपण गेलो ना तिच्यापाशी तू तिथं तिच्यापाशी थांबायचं नाही मी तिच्यापाशी थांबतो आणि लगेच हे करतो तिला सांगतो तिला सांगतो की बाई तू जा ऐक ना गोड गोड बोलतो तिला तू डायरेक्ट घरी येऊन जा थांबचे तिथं आमच्यापाशी नाही नाही हा नक्की बोला तू ओके चल पटापट आता तू काय कर माहिती का तू डायरेक्ट घरी जा मी बोलतो बरोबर तिला जा बरं पट प्रिया हा बोला ना
आणखी मी काय म्हणतो माहिती का, पहिले मी दुसरं लग्न केलंय पण आता थोडं मला पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय बरं का. माझ्या पहिल्या बायको उगान नाही केलं मी, म्हणजे मी दुसरं लग्न नव्हतं करायला पाहिजे. मग ते तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे होत ना. हाय ना, मग आता कळलंय. पण मी काय म्हणतो आता तू जा ना, तू काय करत जा तुझ्या आई वडिलांच्या घरी. नाही मी नाही जाणार, मला इथे छान वाटतंय, करमतंय मला इथे, मी नाही जाणार. तुला छान वाटते पण मला वाटतं आता तू जायला पाहिजे. नाही नाही मी नाही जाणार, मला इथे छान वाटतं, मस्त वाटत. छान वाटत कशी लावून थोडा वाच. प्रिया काय तुला जावं लागणार आता. मी नाही जमणार, तू नाटक नाही जमणार. रडायला लागली. आधी लय वाटायचं लग्न करावं लग्न करावं, आता काय लागले लग्न कशाला केले. उगस साधू मोदी टाटा सलमान ह्यांनी उगस लग्न नाही केलं. बोल ना आता काय बरोबर. अरे काय नाही ते असंच काय ते मशीनवाला नंबर आहे तुझ्याकडे. अरे त्या मशीनवाला दुखतय. काय दुखतय त्याच. टँगड्यावर करून पडलंय. ऍक्सिडेंट झाला काय. नाही बाबा त्याचा मुळ्या ठास ठास करतोय. पण त्याच मुळ्या जरी ठास ठास केलं तरी त्याला ऑपरेटर आहे ना मशीन चालवायला. कशाला अरे ते लई मारले आपल्या गावात. एखादा दुसरं मशीनवालाच पाहिजे. मग तू एक काम कर ना, तू त्या शेजारच्या गावातून एक मशीन आण ना. आणि 10-12 खड्ड्याला परवड का. आता मग करायचा उपाय नाही काही. हे लई मारले आणि करायला लागले. असं आहे का. जाऊ चल जा तुम्ही. ह्यो गेला बरं का तत्वज्ञान सांगून ह्याचं काय जातंय. अरे पण त्याच्या बोलण्यात एक गोष्ट मला जाणवली. प्रत्येक गोष्टीला पर्याय पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ऑप्शन पाहिजे. आणि जर प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे तर मग एक मजाच वेगळी असती. मला वाटतं बायकोला पण असा एक ऑप्शन पाहिजे. बायकोने बिले वाईट टाकलेला आहे बरं का. मला तर गाव सोडून पळून जावं वाटलंय. काय डोकं लावा बाबा. फोन कुणाचा येतोय. होय मामा पावन कस काय फोन केलाय आज. हॅलो हॅलो हा बोला मामा. काय चाललंय. गणू काय नाही इथं गावातच आहे. बरं चाललंय ना. हो पुरीला पाठवलं तिकडे. कोण. प्रियाला. बरं बरं काय विशेष. बस स्टँड वर घेऊन जा तिला. बरं बरं मामा लगेच जातो. कधी 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 पाठवले तुम्ही. सकाळी. बरं चालते जातो मी लगेच घेऊन येतो. चला प्रियाला घेऊन येऊ. प्रिया काय दाजी तुम्ही. मी किती कॉल केली तुम्हाला. अगं मी तुला शोधत चालतो गावात तिकडे तिकडे. आताच मला मामाचा कॉल आलता. अरे कॉल ही रेंजच नाही ना. काय रे मी किती फोन लावलेत मी सकाळपासून तुम्हाला. आता सुद्धा तुम्ही दिसलेत. बघ आहे का रेंज. नाही ना रेंजच नाही. गावाकडे रेंजच नसते ना. आमच्या गावात जरा प्रॉब्लेम आहे रेंजचा. बरं चल. हो चला चला लय ऊन लागतंय आज. दस घराबर बॅग हा उचल बर का. हो दाजी थांबान जरा लेकटा आलाय. आता लेकटा आला. आता काय घर आपलं जवळच आहे ना. काय लई लांब नाही. बदलले मी आता. हो दाजी घर आपलं. तुम्ही एवढं टेन्शन मध्ये कमी दिसायला लागले मगापासून मला. नाही टेन्शन मध्ये. नाही नाही काहीतरी झालंय. काय झालं. अरे माझ्या बायकोने मला लय वाईट दिलंय. काय झालं काय नेमकं. पण लय वाईट दिली ती मला. तू माझ्या बरोबर तू लग्न करशील का. होती माझी बायको तू. मी हो आता तुमसोबत लग्न करू. हो
तुमचं लग्न नसतं झालं तर खरी खरी नाही खोटी खोटी बायको एकीनीच नको नको केले चल खोटी काय खरी पण होईल ती दाजी तुमची बायको तर लईच लोड मध्ये आली होती हा जाऊ दे मरू दे लोड मध्ये आली तर आली चला आता पुढचा पिक्चर चालू करू चला आईला भाषेच्या गावापासून चाललो आणि त्याला फोन नाही म्हणल्यावर कसं काय जमायचं अतिच्या आईल तर रेंजच नाही गेले का रेल्वे रे सगळे गणू आत मध्ये बघा गणू कुठे गेला असं म्हणजे पोरग कोण कोण मामा मामा ये ना काय चाललंय काय नाही निवन रेवाचा आवाज येत होता बघ कोणी आवाजच दे ना नाही बस ना ते बाहेर गेलेत ना पाणी पिणे आणते घे मामा पाणी कस काय येणं केलं ते बाजूच्या गावाला गेलो म्हशीचा ठेपा होता तिथं म्हणलं चालता चालता इथं यावं घरी गणूला भेटावं तुम्हाला भेटून जावा आणि प्रियाला बी घेऊन जावा म्हणलं प्रिया प्रिया नाही रे माहित तुला कोण प्रिया माझी मुलगी तुमची मुलगी मग किती दिवस झाले इथंच आहे ना तिला 5-6 दिवस झाले असतील इकडे आलेली ती इथं हिचं नाही कुणी असं कसं होईल नाही मामा तुमची मुलगी इथं कुठं तर प्रिया तुला माहित नाही होई नाही खरंच नाही माहिती आता इतके दिवस झाले तुमच्या बरोबर राहतील मामा तुमची तर प्रिया माहित नाही पण आमची तर एक प्रिया आहे दुसरीच कोण आहे काय माहिती बोलून दिला प्रिया प्रिया मामा मारा बरं तुम्ही हात प्रिया तुमच्या लग्नाच टायमाला ही नव्हती लग्नात पेपर चालू होते तिकडे मुंबईला तिचे त्यामुळे तिचं येणं येणं नाही झालं ही तर तू तर साडी ते हो पप्पा ते अशीच सहज घातली होती असं होय मला लग्न बघणं केलं का काय नाही 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 लग्न नाही असंच घातली होती इतके दिवस हिथं राहतील तुझी निची ओळख कसं काय नाही 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 ओळख तर चांगलं असं दिसत होते ते ठीक आहे पण आता ओळख इतक्या पाहता 7-8 दिवस झाले निघत आहे तुमची ओळख कसं काय नाही ओळख आहे ना तसं काय नाही पप्पा एक काम कर आता उरक वर पट नाही चहा ना आता तिथं जत्रा नाही आता निघत होत गणू लागलो सांग मामा आले होते म्हणून मी बोलतो त्याला हो आता चांगलं सांगते मी हो अगो बाई ह्यांचं असं नाटक होत होय बर बर येऊ दे ह्यांना मी पण बघते अजून ओळखलं नाही काय गड्या प्रिया आले पप्पा 5 मिनिट चल 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 बर लवकर उशीर झालाय आधार पडन पुन्हा हो हो चल 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 घेते
बर झाले गेली एकदाची गेली 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 चल बर लय दिवस कर म्हणून घेतला लवकर यायचं आता 7-8 दिवस झाले ना मामा तुम्ही काय आलता कवाचं झालं आलं तुम्ही वाट बघत कुठे गेलाय काय असं का हा कमी गावात गेलतो जरा बाहेर असं होई कोण इथं सुद्धा गावात असत बर 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 चालली आता काय करतो आम्ही निघतो थांबा ना चहा पाणी करू नाही आता उशीर झालेला जातो मामा हा थांबा थोडं नाही आता काय पुढच्या वर्षी नाही आलो काय चहा पाणी करायचं तर करू चल बरं गाडी बॅग ठेव चल गेली गेली तुला नाही समाधान भेटलं असं ना लय आनंदी मी असं ना हे नाटक होत का प्रिया तुमची प्रिया गेली आज नाटक अस एवढं मोठं नाटक केलं तुम्ही नाही नाटक खरं बी होऊ शकत ते खरं होऊ शकत हो नाटक गेली बिचार ते जरी नाटक असलं तर आता खरं होऊ शकत काय खरं होऊ शकत ती वाटायला लागली नाही ती आता गाडीच बसायला लागली ती ती जातील मी अजून माघारी बोलू शकतो तिला खर खर जा बर बोलू खर तर माघारीच नाही बायको म्हणून माघारी बोलीन आता नसती थांबत आता पण नाटक जरी असलं ना ते आता खरंच बायको होईल माझी लय नको हे करू तू राह द्या काय बोलू का मामा मामा बोला जा बापो बघ अजून पण ग्रीन सिग्नल आहे बोलू का माघारी काय काय नाही काय नाही अजून बोलू शकतो नाही काय म्हणता काय नाही काय नाही जाताना जरा दम मानी जा बर बर प्राणातली काम कर मग सगळं 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 करशील ना येड्या नाही करायचं नाही नाही घरची राहण्यातली सगळी हो सगळी सगळी बस बाय प्रिया बाय प्रिया बाय प्रिया म्हणायचं काय करत तुला म्हणायची काय करत होती मग तू काय म्हणता मी पण म्हणून माझ्या मामाची पोरगी ना